आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हरित लवाद आणि न्यायालयाचा अवमान. शिरो तालुक्यात वाळूपसा सुरू. शिरोचे तहसीलदार कोणतीच कारवाई करत नाही. लोकांची तक्रार. कृष्णा आणि दूधगंगा नदीपात्रात गेली 8 दिवस वाळूपसा सुरू आहे. याकडे शिरोच्या तहसीलदारांचं दुर्लक्ष आहे. बंधारा दुरुस्तीच्या नावाखाली ऐन उन्हाळ्यात शेतीला आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई करून यंत्राच्या सहाय्यानं शिरो तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सर्रास वाळूपसा सुरू आहे. नदीतील वाळूपशाचा दर भलताच वाढला आहे. पाणी प्रदूषण व अन्य कारणामुळे हरित लवाज आणि न्यायालयाने वाळूपसा बंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र ज्यांनी आदेशाची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी मंडळी वाळूपशाला प्रोत्साहन देत असल्याची चर्चा आहे. शिरो तालुक्यातील तहसीलदार गजानन गुरव यांनी उघड्या डोळ्यानं हे बघणं पसंत का केलं आहे, याचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा बाकी तालुक्यात सुरू आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रश्नात लक्ष घालून न्यायालयाचा अपमान करणारे आणि वाळू माफियांच्यावर मोठी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी खिद्रापूरहून संजीव गायकवाड.